मात्र धावांचा श्रीगणेश होत असताना टीम तांबडवाडी क्रिकेट संघ तवसाळ दीपक वागे चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहील. चेंडू जाईल सीमारेषा पार. दीपक वागे पेटंट फटका येतोय. षटकार. दीपक वागे काय आक्रमक विस्फोटक फलंदाजी. अगदी पहिल्या सामन्यामध्ये 9 चेंडू नाबाद 33, दुसऱ्या सामन्यामध्ये 10 चेंडू नाबाद 43 धावा आणि या सामन्यामध्ये देखील काय सुरुवात केली. पहिल्या 2 चेंडूवर नाबाद धावा केल्यात 8. अशोक यांच्यावर केलंय आक्रमण. दीपक वागे गुहागरचा वंडर बॉय. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा प्रयत्न. जमिनी लगत अगदी या चेंडूला वळवलाय. लॉंग लेग आहे. स्क्वेअर लेग त्याच्या दरम्यान अगदी क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक धाव मात्र पूर्ण केली जाईल या सिंगलने. स्ट्राईक रोटेट केली जाईल दीपक वागे यांच्या माध्यमातून. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 धावा. 9 धावा धाव फलकावर. समोर अगदी सज्ज होतील कैलाश. दीपक वागे आणि कैलाश यांनी मात्र आजचा दिवस गाजवला या जोडीने. हा फॉली होता. अगदी आपल्या ताकदीच्या जोरावर चेंडूला फेकून दिला मिड विकेट सीमारेषा पार. फलंदाज कैलास यांच्या बॅट मधून येतो एक अफलातून. षटकार. व्हॉट अ शॉट. काय फटका सजवलाय फलंदाज कैलास. 15 धावा धाव फलकावर. अगदी 4 चेंडूच्या खेळामध्ये ठोकल्यात. त्यामध्ये आले 2 उत्तुंग षटकार. कैलास ऑन स्ट्राईक. अशोकचा हा चेंडू बिकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे तर लॉंग ऑनला. अगदी या चेंडू हातातून निसटलाय आणि चेंडू देखील निसटलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. अगदी जीवदान मिळणारा येतोय. जीवदानी देवीच्या माते समोरच्या मंदिरामधला हा येतोय चौकार. आणि जेल सोडला तर 4 धावा देखील दिल्यात आणि या चौकाराने 19 धावा धाव फलकावर. तांबडवाडी क्रिकेट संघ तवसाळ उप उपांत्यपूर्व फेरीतील हा महत्वपूर्ण सामना. 1-2 5 चेंडू मध्ये 19 धावा ठोकल्यात. ऑफ ड्राईव्ह पाहतोय. अगदी अष्टा कवच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार्क क्लिअर करेल. यस गॅप मध्ये फटका. शेवटच्या चेंडूवर कैलास यांच्या बॅट मधून येतोय चौकार. पहिला षटकाखेर. टीमची धावसंख्या 23 धावा. पहिला षटक समाप्त होत आहे. धावसंख्या धाव फलकावर टीम तांबडवाडी क्रिकेट संघ तवसाळ 23. अशोक यांच्या पहिल्या षटकात महागडे षटक म्हणावं लागेल. 23 धावा अगदी दीपक वागे आणि कैलास यांनी केल्यात. कैलास यांच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार. अंतिम षटक. दुसरं षटक येऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतील गोलंदाज. बॉलर नेम सुशील. सुशील आलेत गोलंदाजीसाठी. सुशीलचा पहिला चेंडू हाफ वॉली होता. हुक केलाय चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये. अगदी वेगाने जातोय. क्षेत्ररक्षक आले. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत यशस्वीरित्या. दीपक वागे आणि कैलास यांनी मात्र रनिंग बिटवीन द विकेट देखील अगदी वाकण्याजोगं राहिलंय. ज्या प्रकारच्या मोठ्या फटक्यांसाठी हे जाणले जातात तिथे मात्र अगदी 2 धावा पूर्ण केल्यात. 25 धावा धाव फलकावर. अंतिम षटक. सुशील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. सुशीलचा हा चेंडू शॉटम जॅक. क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नरला पकडला जाईल झेल. दीपक वागे मात्र या तिसऱ्या सामन्यामध्ये पहिल्यांदा होतील बाद. पहिला धक्का टीम तांबडवाडी क्रिकेट संघ तवसाळ. फलंदाज बाद. दीपक वागे मात्र आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदा बाद झालेत. झेलबाद बाद झाले जरूर झाले परंतु आपल्या संघाला अगदी चांगली सुरुवात करून दिली आहे. 25 धावा धाव फलकावर. सुरुवात चांगली झाली आहे. वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं. तुमची सुरुवात चांगली झाली म्हणजे तुमचं अर्धं काम फत्ते झालंय.
नवीन फलंदाज पहिला चेंडू ओवर बी चेंडू स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड हँडसम चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार फलंदाजाच्या बार मधून येतोय हा एक पानबुडी चषक षटकार या षटकाराने टीमची टोटल 31 धाव फलकावर 31 रन्स ऑन बोर्ड 31 सुशीलचा हा चेंडू क्रॉस बॅटेड फटका अगदी गॅप मध्ये खेळला इट्स अ मॅक्झिमम येतोय क्लास कडक फटका इट्स अ फॅब्युलस षटकार या षटकाराने धावसंख्येमध्ये बदल होईल टीमची धावसंख्या धाव फलकावर 37 37 रन्स ऑन बोर्ड चार चेंडूंचा खेळ झालाय काय विस्फोटक फलंदाजी करत असताना फलंदाज अगदी मनसुबा स्पष्ट आहे आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून द्यायचा आहे सलगचा तिसरा थ्री नरो इट्स अ फॅब्युलस क्लीन स्ट्रायकर ऑफ द डेज बॉल फलंदाजाच्या बॅट मधून येतोय हा सलगचा तिसरा मोठा फटका पानबुडी चषक ब्रँडेड षटकार या षटकाराने टीमची धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचले आणि काय षटकार अटेक पूर्ण केले आणि पहा त्या फलंदाजाचं नाव देखील माहीत नाहीये म्हणजे अगदी साहिल साहिलचा वार चेंडू जाईल सीमारेषा पार येतोय सलगचा चौथा मोठा फटका या स्पर्धेतील सलग चार षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरतोय मिस्टर साहिल आणि या षटकाराने मात्र पहिल्या डावाचे होते सांगता पहिला डावाखेर टीमची धावसंख्या धावफलकावर तब्बल 49 आणि 50 धावांचं लक्ष असेल 12 चेंडू विजयासाठी करायचे आहेत 50 टीम जय हनुमान ओमळी काय साहिल यांनी फटकेबाजी केली चार चेंडूवर चार षटकार ठोकलेत आणि चार चेंडूमध्ये 24 धावा म्हणजेच काय तर 600 स्ट्राईक रेट आणि तब्बल 49 धावा या 12 चेंडूमध्ये या टीम तांबडवडी क्रिकेट संघ तवसाळने केल्यात काय फलंदाजी केल्या वा चला फिल्डिंग लावून घ्या टीम तांबडवडी क्रिकेट संघ तवसाळ चला फिल्डिंग लावून घ्या 50 धावांचं लक्ष विजयासाठी टीम जय हनुमान ओमळी 12 चेंडू 50 धावा येस अगदी दीपक कारकर साहेब आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे कॉमेंटरी बॉक्स मध्ये दीपक कारकर साहेब चला प्लीज टीम फिल्डिंग लावून घ्या जय हनुमान ओमळी आपले फलंदाज पाठवा प्लीज ओमळी संघ आपले सलामीचे फलंदाज पाठवा पन्नास धावांचं लक्ष टीम जय हनुमान ओमळी चला दोन्ही टीमचा 12 खेळाडू कॉमेंटरी बॉक्स मध्ये पाठवा प्लीज दोन्ही टीम आपला 12 खेळाडू कॉमेंटरी बॉक्स मध्ये पाठवायचा आहे विषय आणि त्यांच्या साथीला आहेत मॉन्टी पहिला षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतील गोलंदाज बॉलर नेम समीर मॉन्टी पहिला चेंडू अगदी स्ट्राईक वरती आहेत आणि पहिल्या चेंडूवर केल्या एअर स्ट्राईक चेंडू जाईल सीमारेषा पार मॉन्टी ब्रँडेड षटकार अगदी 12 चेंडूमध्ये 50 करायचे आहेत मनसुबा स्पष्ट आहे पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि होय अगदी पहिल्या चेंडूवर अगदी आक्रमण केलंय समीर यांच्यावर केलंय आक्रमण मॉन्टी यांनी खातं उघडलंय या षटकाराने
दुसरा चेंडू लोअर फुल टॉस होता काउ कॉर्नरच्या डोक्यावरून, अगदी सलगचा दुसरा मोठा फटका मॉन्टी यांच्या बाड मधून येतो, एक विलक्षण षटकार। काय फटका पाहायला मिळतोय, मॉन्टी जणू काही डगआउट मधूनच सेट होऊन गेलेत, दोन चेंडूवर दोन षटकार आलेत, 12 धावा धावफलकावर, करायचे आहेत 50 आणि मॉन्टी सांगतायत आणि मी करू शकतो। सलगचा तिसरा मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत गेलाय, जेलची संधी असेल, कॅच इज द कॉल, पकडला जाईल झेल, मोठ्या विकेटचं पतन, बिग फिश इन टू द बास्केट, काय झेल पकडलाय मॉन्टी बाद। कैलासने अगदी चांगला झेल पकडलाय मॉन्टी, दोन चेंडू बाहेर मारले, हा तिसरा चेंडू देखील त्यांना बाहेर मारण्याचा मोह आवडता आला नाहीये। नवीन फलंदाज निखिल आलेत, अगदी चेंडूला टाइम करू शकल्यात, आणि क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना तुम्हाला टायमिंग करावं लागतं, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टॅलेंट आणि टी फॉर टेक्निक, या चार टीचा तुम्हाला अवलंब करायचा असतो फलंदाजी करत असताना, आणि त्यातली एक जरी चुकली ना तर तुम्हाला धावा बनत नाहीत। निखिलसाठी पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, अपील केली जाते, पंचानी अगदी अपील फेटाळली आहे, निर्धाव चेंडू जे होते सांगता। पहिल्या दोन चेंडूवर मात्र मॉन्टी यांचा दबदबा राहिला आणि त्यानंतर दोन चेंडूवर मात्र समीर यांनी आपला नावाचा धंका मात्र या दोन चेंडूवर सिद्ध केलाय। चार चेंडू 12 धावा धावसंख्या, धाव प्रीतम इलेव्हन, चला टॉससाठी या पानबुडी इलेव्हन, प्रीतम इलेव्हन टॉससाठी या, जेलची संधी असेल, क्षेत्रक्षक वेगाने गेलेत, अगदी दूर राहिले, दोन धावा प्राप्त केल्या जातील, यास दोन धावा मात्र या चेंडूवर प्राप्त होतील, या दोन धावेने पहिल्या अगदी या षटकामध्ये धावा झाल्यात तब्बल 14। पहिल्या षटकाखेर धावसंख्या धाव फलकावर 14 धावा, 6 चेंडू मध्ये करायचे आहेत 36, काय षटक राहिलं समीर यांचं, पहिल्या दोन चेंडूवर धावा आल्या होत्या 12 आणि त्यानंतर मात्र समीर यांनी गोलंदाजीमध्ये केलेला एक चांगला बदल आणि त्यामुळेच की काय पहिल्या षटकामध्ये फक्त 14 धावा खर्च केल्या, मॉन्टी सारख्या महत्वपूर्ण फलंदाजाला बाद केलं आणि आपल्या टीमला मात्र आता एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय। पानबुडी इलेव्हन ब, प्रीतम इलेव्हन, चला टॉससाठी या खुल्या गटातील नाणेफेकीचा कौल केला जाईल, दीपक कारकर साहेब आपण देखील या कॉमेंट्री बॉक्स मध्ये। फुलालेंचा चेंडू होता ऑफ ड्राईव्ह, फटका खेळलाय, लॉंग ऑफ आहे, एक धाव पूर्ण अगदी केली जाईल, आता मात्र पराभवातील अंतर करण्याचा कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, आता पराभव तुम्ही टाळू शकत नाहीये कारण पहिल्या डावामध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली आशिष यांनी, शरीरापासून दूर टाकलेला चेंडू, अगदी पंचांचा इशारा, व्हाईट बॉल। साहिल यांनी चार चेंडूवर ठोकलेले चार षटकार मात्र या सामन्यामध्ये एक रंगतदार स्थितीमध्ये, शॉर्ट चेंडूचा वापर केलाय, पुल केलाय चेंडू अगदी लॉंग लेग आहे सीमारेषा लगत, आता मात्र एका दोन धावेने तुम्ही जास्त अगदी विजयासमी पोहोचू शकत नाहीये। येस दीपक कारकर साहेब आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय, चला प्लीज खुल्या गटातील आता सामने आपण चालू करणार आहोत, टॉस साठी या दीपक कारकर साहेब। पानबुडी ब आणि प्रीतम इलेव्हन टॉस साठी यायचं, पानबुडी इलेव्हन ब आणि प्रीतम इलेव्हन, ही खुल्या गटातील पुढचा होणारा सामना, चला दोन्ही टीम या टॉस साठी प्लीज। आता मात्र सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे, ओमी संघाला मात्र या सामन्यामध्ये अगदी पराभवाच्या दिशेने वाटचाल करत असताना तांबलवाडी क्रिकेट संघ तवसाळ मात्र टॉप फोर मध्ये दाखल होण्याच्या मार्गावर आहे, एक शिस्तबद्ध संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं आणि ज्या प्रकारे या संघाने फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो कामगिरी केली आहे वाखणण्याजोगा खेळ। वेगवान चेंडू वाचवण्याचा प्रयत्न, येस व्हाईट बॉल, गुंडात टाकण्याचा प्रयत्न झाला, व्हाईट चेंडूचा इशारा, गोलंदाज बॉलर नेम कैलास,
आणि कैलासाने फलंदाजी असो गोलंदाजी असो ज्या प्रकारे खेळ केलाय, चांगली गोलंदाजी करत असताना आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये अगदी गुडलेंचा हिट झाला, चेंडूचा थोडा हलकासा बाउन्स मिळाला, कोणतीही धाव प्राप्त होणार नाहीये. विजय समीप टीम येऊन पोहोचले टॉप फोर मध्ये जाण्याच्या मार्गावर. टीम तांबडवाडी क्रिकेट संघ तवसाळ शरीरापासून दूर टाकलेला चेंडू अगदी पंच कळवत आहेत व्हाईट बॉल. टॉप फोर मध्ये जाणारा संघ ठरतोय तांबडवाडी क्रिकेट संघ तवसाळ. अभिनंदन टीम तांबडवाडी क्रिकेट संघ तवसाळ. हार्ड लक बॅड लक जय हनुमान उमळी संघ, तुमचा देखील खेळ चांगला राहिला परंतु अगदी शेवटच्या क्षणाला मात्र पराभव अगदी पत्करावा लागलाय.